द्वितीय पीयूसी छात्र छात्राओं को मेरा नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं चर्चा करूंगा डॉक्टर श्याम सुंदर द्वारा रचित कर्तव्य और सत्यता पाठ को लेकर। अगर संक्षिप्त तौर पर इनका परिचय देखा जाए, 1875 ईस्वी काशी में इनका जन्म हो जाता है। 1897 ईस्वी में बीए की उपाधि को प्राप्त करते हैं और उसी के बाद ये जो यहाँ पर डॉक्टर श्याम सुंदर दास हिंदी साहित्य में इनका नाम रहा, एक प्रसिद्ध लेखक है। यानी इस पाठ में लेखक हम लोगों के जो ड्यूटीज क्या होते हैं, कर्तव्य, सत्यता, हमारे जो अधिकार यानी जो राइट्स जो होते हैं क्या होते हैं उसको लेकर यहाँ पर बताते हैं। और हमने दो सहयोगियों के साथ 16 जुलाई 1893 में इन्होंने नागरी प्रचारण की सभा की स्थापना की। तो यहाँ पर इनकी जो रचनाएं हैं, नागरी वर्णमाला, साहित्य लोचन, भाषा विज्ञान, हिंदी भाषा का विकास, भारतेंदु हरिश्चंद्र, हिंदी भाषा और साहित्य, गोस्वामी तुलसीदास, भाषा रहस्य, मेरी आत्मकहानी आदि है। तो इस निबंध में डॉक्टर श्याम सुंदर दास जो है क्या बताते हैं, क्या संदेश देते हैं, इनका जो थीम क्या है। यहाँ पर इनका कहना है जो हम लोगों को जीवन में कभी भी हमारे कर्तव्यों को नहीं भूलना है या धर्म को नहीं भूलना है, क्योंकि धर्म के साथ कर्तव्य चलता है, कर्तव्य के साथ धर्म चलता है और हमेशा कर्तव्य न्याय के ऊपर निर्भर होता है। और उसी के साथ साथ जो पाप होता है या कुटिलता होती है या कायरता होती है, ऐसे बुरे गुणों को दूर करने का संदेश देते हैं डॉक्टर श्याम सुंदर दास। कर्तव्य मत्तु सत्यता अंद्रे नम्म ड्यूटीस गळु कर्तव्यगळु संविधानदल्लि कोट्टिद्दारे कर्तव्यगळु अंत हेळि, आदरे नम्म दिननित्यद कर्तव्यगळु एनिदावे अवुगळ बग्गे अथवा नम्म अधिकारगळु सत्य नोडि, सत्य कर्तव्य यावागलू धर्मद जोते नडीतावे। ಹಾಗಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ ದಾಸ್ ಅವರು ಏನ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಏನು ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದುರ್ಗುಣಗಳು, ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳಿರುವಂತಹ ಪಾಪ ಇರ್ಬೋದು, ತಪ್ಪು ಇರ್ಬೋದು, ಮೋಸ ಇರ್ಬೋದು, ಇವುಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ದೂರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ತೊಮ್ಮೆ आप लोगों के सामने यहाँ पर इस पाठ के अंशों को लेकर चलूंगा। तो देखिए, परिवार और समाज के प्रति हम लोग अपने कर्तव्य को देखते हैं, तो कर्तव्य करना हम लोगों का परम धर्म है, क्योंकि हम लोग कोई भी करते हो या छोटा करते हो या बड़ा करते हो, अगर कर्तव्य नहीं करेंगे तो हम लोग धर्म की नजर में या लोगों की नजर में गिर जाते हैं और हमारा जो चरित्र मतलब हमारा जो व्यक्तित्व है कुचरित्र बन जाता है। इसलिए हम लोगों को हमेशा अपने धर्म को निभाना जरूरी है। तो लेखक बताते हैं ये जो धर्म पालन करना या कर्तव्य को निभाना हमेशा परिवार से शुरू होता है। यानी परिवार में हम लोग देखते हैं माता पिता का जो कर्तव्य है यानी, और स्त्री पुरुष का कर्तव्य या भाई बहन का कर्तव्य, स्वामी सेवक का कर्तव्य, इस तरह अलग अलग कर्तव्य को देखते हैं। तो इसका मतलब क्या है, इसका अर्थ यही है। देखिए, माता पिता का कर्तव्य होता है अपने बच्चों का पालन पोषण करना, या जो बच्चे होते हैं माता पिता का गौरव देना, या भाई बहन जो है अपने अपने प्रति, या पति जो है पत्नी का गौरव करता है, या पत्नी पति का गौरव करती, इस तरह हम लोग परिवार में कर्तव्यों को देखते हैं। और उसी तरह हम लोग जो बाहर चले जाते हैं तो वहां पर भी हम लोग कर्तव्यों को देखते हैं, या पड़ोसी जो होते हैं या प्रजाएं जो होती है, कोई एक नेता हो अपनी प्रजाओं के लिए कर्तव्य को निभाता है, इस तरह समाज में भी हम लोग कर्तव्यों को देखते हैं, कहीं पर भी देखते हैं तो हम लोगों को कर्तव्य ही कर्तव्य नजर आते हैं। और जहां पर भी हम लोग कर्तव्य करते हैं तो कर्तव्य जो है हमेशा न्याय पर निर्भर होता है, न्याय पर चलना ही जरूरी है। इसलिए समाज में या संसार में जो दुनिया में जहां पर भी देखते हैं आप लोग, परिवार में भी कर्तव्य दिखाई देता है और समाज में भी। ಹಾಗಾದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ ದಾಸ್ ಅವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡುವಂತದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ। ಅಥವಾ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿ, ಬೆಳಗ್ಗಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೂ ಹಿಡಿದು ನಾವು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯಗಳ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನೋಡುವಂತ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಬೇರೆ, ಆದರೆ ದಿನನಿತ್ಯ ಜೀವನದ ಕರ್ತವ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನೋಡಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಪರಿವಾರದಲ್ಲಿಯೇ ಮೊದಲು ಆರಂಭ ಆಗುವಂತದ್ದು ಕರ್ತವ್ಯ, ಅಲ್ಲಿ ಪರಿವಾರದಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ ದಾಸ್ ಅವರು, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇರ್ಬೋದು, ತಂದೆ ತಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಮಕ್ಕಳು ಇರ್ಬೋದು, ಈ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಇವರ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಕರ್ತವ್ಯಗಳು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದಾವೆ। ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ,
ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಮಕ್ಕಳು ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಹೆಂಡತಿ ಗಂಡನ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯ ಮೇಲೆ ಗೌರವ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣುವಂತದ್ದು ಇವೆಲ್ಲವೂ ಅವರವರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಹಾಗಾಗಿ ಕರ್ತವ್ಯ ಎಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದು ನ್ಯಾಯದ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತವಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಬರ್ತದೆ ಮನ್ ಕಿ ಶಕ್ತಿ. तो क्या है डॉक्टर श्याम सुंदर दास बताते हैं, हमारे मन में एक ऐसी शक्ति होती है तो बुरे कामों को करने से रोकती है और अच्छे कामों की ओर प्रवृत्ति, यानी बुरे कामों से रोक लेती है, अच्छे काम करने से हमारी प्रवृत्ति को बढ़ाती है. इसलिए बताते हैं, उदाहरण के साथ बताते हैं, जब दो लड़के होते हैं, एक लड़का क्या करता है मिठाई को चोरी करके खाता है, यानी अपनी माँ से बिन बताए रसोई घर में जाकर मिठाई को चोरी करके खाता है, तो उस लड़के के मन में हमेशा डर रहता है, दुख रहता है, पछतावा रहता है, क्योंकि मैंने मिठाई को चोरी करके खा लिया. लेकिन और एक जो लड़का रहता है अपनी माँ से कहकर मिठाई को खा लेता है, तो उस लड़के के मन में कभी भी डर नहीं रहता, हमेशा सुख भोगता है, तो हमेशा क्या करता है वह खुशी से अपने जीवन को बिताता है. इसका अर्थ क्या है, एक लड़का चोरी कर लिया और एक लड़का यानी सत्य के साथ चला, मतलब हम लोगों को हमेशा सच के साथ चलना है, सच के साथ कर्तव्य को निभाना है, तो हम लोग खुश रहते हैं. इसलिए बताते हैं जो डॉक्टर श्याम सुंदर दास हम लोगों को, यानी कुछ लोग होते हैं झूठी झूठी बातें करके या झूठी झूठी पढ़ाई करके बड़ी बड़ी नौकरियां पा लेते हैं, लेकिन आप सच के राह में जाकर धर्म के राह पर जाकर आप फिर भी गरीबी रहते हैं. इसलिए हम लोगों को हमेशा क्या करना है, सच के साथ चलना है, और हमारा मन जो कहता है उस काम को ठीक तरह सही है या गलत है. हम लोगों का मन हम लोगों को चेतावनी देता है, ये जो काम आप कर रहे हो गलत है, ये जो काम है झूठ है, यानी यहाँ पर हमेशा सही है, सही और गलत के राह पर हम लोगों को चलना पड़ता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಎರಡನೇದಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಅವರು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಶಕ್ತಿ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನ್ ಮಾಡುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಳ್ಳೇದ್ಯಾವ್ದು ಕೆಟ್ಟದ್ಯಾವ್ದು ಎಂಬ ದಾರಿಯನ್ನ ನಮ್ಗೆ ತೋರಿಸುತ್ತೆ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಇಬ್ಬರು ಹುಡುಗಿರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮಿಠಾಯಿಯನ್ನ ಕದ್ದು ಅಥವಾ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಮಿಠಾಯಿನ ಕದ್ದು ತಿಂತಾನೆ, ಆಗ ಆ ಹುಡುಗ ತನ್ನ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ದುಃಖದಲ್ಲಿ ಇರ್ತಾನೆ ಅಥವಾ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತಾನೆ, ಓ ನಾನು ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡಿದೆ ಅಥವಾ ಆ ಮಿಠಾಯಿಯನ್ನ ಕದ್ದಿದ್ದೆ. ತದನಂತರ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಹುಡುಗ ಆ ಮಿಠಾಯಿಯನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳಿ ತಗೊಂಡಿರ್ತಾನೆ, ಆಗ ಆ ಮಗುವಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರ್ತಾನೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸತ್ಯತೆಯ ಜೊತೆಗೆ ಹೋಗಿರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕೊರ್ತವ್ಯ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅಥವಾ ಯಾವುದು ಸತ್ಯತೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಮಗೆ ಪ್ರೇರೇಪಿಸುತ್ತೋ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಗುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಜೋ ಹೇ ಹಾಗೆ ಬತಾತೆ ಹೇ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಹಮೇಶಾ ಧರ್ಮ ಪಾಲನ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಮಾರ್ಗ ಮೇ ಜೋ ಭೀ ಬಾಧಾಯೇ ಆತಿ ಹೈ ಉನ್ ಬಾಧಾವೋ ಕೋ ಸಾಮ್ನಾ ಕರ್ಕೆ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಆಗೇ ಬಡ್ನಾ ಹೈ. ಹಾಗಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಧರ್ಮ ಪಾಲನೆ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಂದರೂ ಸಹಿತ ನಾವು ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕಾಗಿದೆ. ತೊ ಹಾಗೆ ಬತಾತೆ ಹೇ ಧರ್ಮ ಪಾಲನ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಮಾರ್ಗ ಮೇ, ಯಾನಿ ಧರ್ಮ ಪಾಲನ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಜೋ ಮಾರ್ಗ ಮೇ ಉದ್ದೇಶ ಕಿ ಅಸ್ಥಿರತಾ ಯಾ ಮನ್ ಕಿ ನಿರ್ಬಲತಾ ಯಾ ಚಿತ್ತ ಕಿ ಚಂಚಲತಾ. ದೇಖಿಯೇ ತೀನ್ ಬಾಧಾಯೇ ಹೋತಿ ಹೈ, ಕ್ಯಾ ಹೈ ಪಹಲೆ ಜೋ ಹೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಚಿತ್ತ ಕಿ ಚಂಚಲತಾ, ಹಮಾರಾ ಜೋ ಮನ್ ಹೋತಾ ಹೈ ಚಂಚಲ ಹೋತಾ ಹೈ, ಯಾನಿ ಅಗರ್ ದೇಖಿಯೇ ಆಪ್ ಉದಾಹರಣೆ ಸಾಥ್ ಚಲೇಂಗೇ ಮನ್ ಯಹಾಂ ಪರ್ एक लम्हा यहाँ पर रहता है तो दूसरा लम्हा दूसरी तरफ रहता है. हम लोग सोच सकते हैं हमारा मन एक ही मिनट पे क्या हो जाता है सारे संसार में घूम कर आता है, इसलिए हमारा जो चित्त है मन है चंचल होता है. ये भी हमारे धर्म पालन करने के बाधाएं यानी रुकावट पैदा कर सकता है. और उसी के साथ साथ उद्देश्य की अस्थिरता, जब हम लोग जीवन को अपनाते हैं हमारे जीवन में उद्देश्य नहीं रहता है, लक्ष्य नहीं रहता है, तो ये भी बाधाएं आ सकती है. और उसी के बाद मन की निर्बलता, हमारा जो मन है बहुत कमजोर होता है, इसीलिए हम लोग हमेशा धर्म के पालन यानी धर्म पालन करने में बाधाएं आती हैं, उद्देश्य की अस्थिरता, मन की निर्भरता और चित्त की चंचलता. इसीलिए हम लोगों को हमेशा जब हमारा मन हमारे चारों ओर स्वार्थ परता या सही सच
सारे जो अंश रहते हैं, तो हम लोग हमेशा सच के साथ चलना है, वरना स्वार्थपरता आकर हम लोगों को घेर जाएगी. डॉक्टर श्याम सुंदर दास ರವರು ಅಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಧರ್ಮ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಮೂರು ಅಡೆತಡೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಒಂದು ಏನು, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಚಂಚಲತೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ದುರ್ಬಲತೆ, ಅಥವಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉದ್ದೇಶ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಉದ್ದೇಶನೇ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ತದನಂತರ ಒಂದು ಚಿತ್ಕಿ ಚಂಚಲತ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಚಂಚಲತೆಯಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವಾಗ ಈ ವಸ್ತುವನ್ನ ಇಷ್ಟಪಟ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಸಾರಿ ಮತ್ತೊಂದು ವಸ್ತುವನ್ನ ಇಷ್ಟಪಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಕಾರಣ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ದುರ್ಬಲವಾಗಿರುವಂತ ಕಾರಣ, ಈ ಮೂರು ಕಾರಣಗಳು ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆಯನ್ನ ತರ್ತವೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ, ಆ ಎಷ್ಟೇ ಅಡೆತಡೆಗಳು ಬಂದ್ರು ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ಇಸಿಲಿಯೇ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ ದಾಸ್ ಆಗೆ ಬತಾತೆ ಹೇ, ತೋ ಸಮಾಜ ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಜೋ ಲೋಗ್ ಹೋತೆ ಹೇ, ಯಾನಿ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲಸೆ ಲೇಕರ್ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಲೋಗ್ ಆಗೆ ಬಡ್ ಚುಕೆ ಹೇ, ಯಾ ನಾಯಕ ನಾಯಿಕಾಂಕೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಆಜ್ ಯಾದ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಕ್ಯೂ ಯಾದ್ ಕರ್ತೆ ಹೇ? ಕ್ಯೂಂಕಿ ಯೇ ಜೋ ಸ್ವಾರ್ಥ ಪರತಾ, ಯಾನಿ ಸ್ವಾರ್ಥ ಕೋ ಛೋಡ್ ಕರ್ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನಾ ಸೇ ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನಿ ಸೇವಾ ಕಿ ಔರ್ ಸಮಾಜ್ ಕೆ ಲಿಯೆ ಯೋಗದಾನ್ ದಿಯಾ, ಲೋಗೋ ಕೆ ಲಿಯೆ ಯೋಗದಾನ್ ದಿಯಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ಹಮ್ ಲೋಗ್ ಆಜ್ ಉನ್ಕೋ ಯಾದ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ನಾಯಕ ನಾಯಕಿರನ್ನ ನೆನೆಸ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ. ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಜನರು ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರನ್ನ ನೆನೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತೋ ಆಗೇ ಬತಾತೆ ಹೇ, ಯಹಾಂ ಪರ್ ಏಕ್ ಉದಾಹರಣ ಲೇತೆ ಹೇ. ಜೈಸೆ ಹಿ ಅಂಗ್ರೇಜಿ ಜಹಾಜ್ ಜೋ ಹೇ ಸಮಂದರ್ ಮೇ ಜಾ ರಹಿ ಥಿ, ಸಮಂದರ್ ಮೇ ಜಾತೆ ಸಮಯ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ವಹಾಂ ಪರ್ ಉಸ್ ಜಹಾಜ್ ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಸ್ತ್ರೀಯಾಂ ಥಿ, ಪುರುಷ್ ಥೆ ಔರ್ ಬಚ್ಚೆ ಭಿ ಥೆ. ತೋ ಜಬ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ವಹಾಂ ಪರ್ ಜೈಸೆ ಹಿ ಸ್ತ್ರೀ ಔರ್ ಪುರುಷ್ ಬಚ್ಚೆ ಜಾ ರಹೇ ಥೆ, ಏಕ್ ಛೇದ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ ಜಹಾಜ್ ಮೇ, ಛೇದ್ ಹೋನೆ ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ಜೈಸೆ ಇಸ್ಮೇ ಪಾನಿ ಆ ರಹಾ ಥಾ, ಪಾನಿ ಆತೆ ಸಮಯ ಸಾರೆ ಬಚ್ಚೆ ಔರ್ ಸ್ತ್ರೀಯೋ ಕೋ ಪುರುಷ್ ಲೋಗೋ ನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ, ಏಕ್ ಛೋಟಿ ಸಿ ನಾವ್ ಮೇ ಬಿಠಾ ಕರ್ ವಹಾಂ ಸೆ ಭೇಜ್ ದೇತೆ ಹೇ, ಔರ್ ಅಬ್ ವಹ ಸಾರೆ ಪುರುಷ್ ಮಿಲ್ಕರ್ ಛತ್ ಕೆ ಊಪರ್ ಬೈಠ ಜಾತೆ ಹೇ, ಔರ್ ಛತ್ ಕೆ ಊಪರ್ ಬೈಠ ಜಾತೆ ಹೇ ತೋ ಸಾರೆ ಅಪ್ನಿ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವಾ ಕೋ ವೇ ಲೋಗ್ ಕರ್ತೆ ಹೇ, ಯಾನಿ ಬಚ್ಚೆ ಔರ್ ಸ್ತ್ರೀಯೋ ಕೋ ಬಚಾ ಕರ್ ಯಾ ಅಪೆ ಸಾರೆ ಲೋಗ್ ಛತ್ ಮೇ ಚಲೇ ಜಾತೆ ಹೇ, ಔರ್ ವಹಾಂ ಪರ್ ಛತ್ ಮೇ ಜಾನೆ ಕೆ ಬಾದ್ ಭಗವಾನ್ ಸೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ್ತೆ ಹೇ, हे भगवान हमारा कर्तव्य यही था कि हम लोगों ने बच्चे और स्त्रियों को बचाया, लेकिन हम लोगों को बचाना तुम्हारा कर्तव्य है. इस तरह वह अपनी निस्वार्थ सेवा करते हैं. और दूसरी तरफ उसी तरह एक फ्रांस की जो जहाज है वह भी डूब रही थी, उसमें भी छोड़ हो जाता है, लेकिन क्या हो जाता है, वहां के जो पुरुष थे स्त्री और बच्चों को उसी जहाज में छोड़कर केवल अपने प्राण बचाते हैं. इस जो नीच कर्म की निंदा सारी जगह हो जाती है. इस तरह हम लोगों को कर्तव्य सच के साथ करना है. अगर इसलिए डॉक्टर श्याम सुंदर दास ರವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಅಂಗ್ರೇಜಿ ಜಹಾಜ್, ಆ ಬ್ರಿಟಿಷರ ಹಡಗು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಸ್ತ್ರೀಯರು ಅಥವಾ ಪುರುಷರಿದ್ರು, ಆಗ ಒಂದು ಸಣ್ಣ ರಂಧ್ರ ಆದಾಗ ಎಲ್ಲ ನೀರು ಒಳಗಡೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಬರುವಾಗ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಪುರುಷರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ದೋಣಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಆ ಸ್ತ್ರೀ ಮತ್ತೆ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರನ್ನ ಕಾಪಾಡ್ತಾರೆ, ಕಾಪಾಡಿ ಅವರನ್ನ ಹೊರಗಡೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಪುರುಷರು ತಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಅದರ ಛಾವಣಿ ಮೇಲೆ, ಆ ಹಡಗಿನ ಛಾವಣಿ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆಗ ಅವರು ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ, ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಹೋದ್ರೂ ಸಹಿತ ಆ ಮಕ್ಕಳ ಮತ್ತೆ ಸ್ತ್ರೀಯರ ಪ್ರಾಣವನ್ನ ಉಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ನಿಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನಮ್ಮನ್ನ ಉಳಿಸುವಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಅಂಗ್ರೇಜಿ ಜಹಾಜಿನ ಅಥವಾ ಹಡಗಿನ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೇಳಿದಾಗ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಕೀರ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಹೋದಾಗ ಒಂದು ಫ್ರಾನ್ಸಿನ ಹಡಗು ಅದೇ ರೀತಿ ಮುಳುಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಸ್ತ್ರೀಯರು ಪುರುಷರು ಮಕ್ಕಳು ಇದ್ರು. ಆಗ ಅಲ್ಲಿಯ ಪುರುಷರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರಲ್ಲಿ ಸ್ವಾರ್ಥ ಭಾವನೆ ಇತ್ತು. ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನ ಅದೇ ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಅವರ ಜೀವನನು ಸಹಿತ ಹಾಳಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅಥವಾ ಅವರು ಮರಣವನ್ನ ಹೊಂತಾರೆ. ಆದ್ರೆ ಪುರುಷರು ಮಾತ್ರ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಈ ಜನರ ಒಂದು ನಿಂದನೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಇಸ್ಕ ಮತ್ಲಬ್ ಯಹಿ
है, हम अच्छे काम करेंगे तो हमारा सम्मान आदर गौरव बढ़ेगा, अगर हम लोग बुरा काम करेंगे तो हमारा आदर भी कम हो जाएगा और सारे लोगों के नजर में हमारा चरित्र जो है कुचरित्र बन जाएगा। तो मैं आगे आप लोगों का बताऊंगा कर्तव्य और सत्यता का संबंध। देखिए डॉक्टर श्याम सुंदर दास बताते हैं कर्तव्य और सत्यता का बड़ा घनिष्ठ संबंध होता है, क्योंकि जहां पर कर्तव्य होता है वहां पर सच होता है, वहां पर धर्म होता है, जहां पर सच होता है वहां पर कर्तव्य चलता है। यानी उनके कहने का अर्थ है जो आदमी अपने जीवन में कर्तव्य को ठीक तरह निभाता है वही आदमी सच के साथ चलता है। जिस परिवार में सारे लोग कर्तव्यों को सही करना है तो सच को सही बोलना है, सच बोलना सीखेंगे तो परिवार के सारे लोग अपने जो ड्यूटीज को कर्तव्य को सही तौर निभाएंगे और उसी के साथ साथ उनके परिवार में सारे लोग हमेशा क्या हो जाएंगे, सुख में रहेंगे। यानी जिस परिवार में जो लोग झूठ बोलेंगे उन लोगों को हमेशा कर्तव्य करने में कठिनाइयां महसूस हो सकती है और वे घर के सारे लोग हमेशा दुख भोगेंगे, क्योंकि उन्होंने अपने प्रति या अपने जीवन में झूठ का सहारा लिया और अपने कर्तव्यों को भूल गए। इसलिए हमारा परम कर्तव्य क्या है, कर्तव्य सच बोलना, धर्म के साथ चलना, ये दोनों का बड़ा घनिष्ठ संबंध हो जाता है। और उसी के साथ साथ झूठ की जो उत्पत्ति होती है तीन कारण होते हैं, पाप, कुटिलता, कायरता। यानी झूठ की उत्पत्ति के लिए वहां पर पाप, देखिए जब भी हम पाप करते हैं गलती करते हैं तो झूठ बोलना सीख जाते हैं, और उसी के साथ कुटिलता, चालबाजी में फंस जाते हैं तो हम लोग दूसरों को चाल में फंसाना तो वहां पर भी झूठ बोलते हैं, और कायरता जब हम जीवन में डरपोक बन जाते हैं वहां पर भी क्या हो जाता है, हम लोग झूठे यानी अपने कर्तव्य को भूल लेते हैं या हम लोग झूठ बोलते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ಮತ್ತು ಸತ್ಯತೆಯ ದೊಡ್ಡ ಘನಿಷ್ಠವಾದ ಸಂಬಂಧ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ, ಎಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಸತ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ, ಎಲ್ಲಿ ಸತ್ಯ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ಇರುತ್ತೆ. ಯಾವ ರೀತಿ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು ಬಹಳ ಸರಿಯಾಗಿ ಸತ್ಯತೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಜೀವನದಲ್ಲಿ ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನ ಎಂದಿಗೂ ಮರೆಯೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಅವರು ಅಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ಪರಿವಾರದವರು ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ ಅವರು ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾವ ಪರಿವಾರದವರು ಸುಳ್ಳನ್ನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಥವಾ ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನ ಮರೀತಾರೆ ಆ ಮನುಷ್ಯರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವಾಗಲೂ ದುಃಖದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಂದೇಶ ನಮ್ಗಿಷ್ಟೇ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯತೆಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಲೇಖಕರು ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಸುಳ್ಳನ ಹೇಳಿಕೆ, ಮನುಷ್ಯ ಒಬ್ಬ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾನಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮೂರು ಕಾರಣಗಳು, ಒಂದು ಪಾಪ, ಇನ್ನೊಂದು ಕುಟಿಲತೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಾಯರಥ ದರ್ಪು ಹೇಳಿತನ. ಹಾಗಾದ್ರೆ ಪಾಪ ಅಂದ್ರೇನು, ನಾವು ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ, ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅಸಹಾಯಕರಾಗಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳ್ತೇವೆ. ತದನಂತರ ಕಾಯರಥ, ನಾವು ಹೇಡಿಗಳಾದಾಗ ಸುಳ್ಳನ್ನ ಮಾತನಾಡಲೇಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಸ್ಯೆನ ಎದುರಿಸುವಂತಹ ಧೈರ್ಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ತದನಂತರ ಕುಟಿಲತೆ, ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸುಳ್ಳನ್ನ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತೋ ಹಾಗೆ ಬತಾತೆ ಹೇ ಕುಚ್ ಲೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ನೀತಿ ಅವರ ಅವಶ್ಯಕತಾ ಕೆ ಅನುಸಾರ ಭೀ ಯಹಾಂ ಪರ್ ಝೂಠ್ ಬೋಲ್ತೆ. ಯಾನಿ ಸಮಾಜ ಮೇ ಐಸೆ ಲೋಗ್ ಭೀ ಹೋತೆ ಹೇ अपने नीति आवश्यकता के अनुसार झूठ बोलना यहाँ पर सीख जाते हैं. तो समय के अनुसार चलते हैं, अगर कोई एक आदमी उनके सामने जो आ जाता है, आने के बाद भी वो क्या करते हैं, अब इस आदमी को मैं क्या कर देना है, टोपी उछाल देना है, यानी चालबाजी में फंसा देना है, इसके सामने झूठ बोलना है, और झूठ बोलकर मैं अपने लक्ष्य की ओर बढ़ना है, और झूठ बोलकर लोगों को फंसाना ही अपनी चालाकी समझते हैं, और उसी के साथ साथ वह अपने में समझते हैं अरे सारे लोगों को झूठ बोलकर मैंने कैसे उल्लू बना दिया. ये जो लोग क्या होते हैं, नीति और आवश्यकता के अनुसार झूठ बोलते हैं. और उदाहरण के साथ डॉक्टर श्याम सुंदर दास बताते हैं, एक जो मालिक होता है
अपने व्यवहार में जब सेवकों को क्या करता है, झूठ बोलना सिखाता है, लेकिन वही सेवक उसके सामने आकर झूठ बोलता है तो वह उससे गुस्सा क्रोध में आ जाता है कि उसकी गलत बात है। यानी हम लोगों का कर्तव्य है, हम लोग अपने सेवकों को, अपने परिवार वालों को, अपने समाज वालों को सच के साथ चलने की जो संदेश देना है या राह पर चलने के लिए कहना है आगत है इसलिए एक बार तक करे डॉक्टर श्याम सुंदर दास अवरु ಮತ್ತೆ ಕೆಲವರು ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ನೀತಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಪ್ಪ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡುವಂಥದ್ದು, ಸಮಯಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಮಾತನಾಡಿ ಅವನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ಸೇವಕ ತನ್ನ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಸೇವಾ ಮಾಲೀಕ ಸೇವಕನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ನೀ ಈ ರೀತಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಬರ್ಬೇಕು ಅಥವಾ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕು. ಆಗ ಮುಂದೆ ಒಂದು ದಿನ ಅದೇ ಸೇವಕ ಆ ಮಾಲೀಕನ ಮುಂದೆ ಬಂದು ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿ ದ್ರೋಹವನ್ನ ಬಗೀತಾ ಇರ್ತಾನೆ. ಆಗ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಮಾಲೀಕ ಅವನ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟಾಗ್ತಾನೆ, ಅದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು. ಯಾಕೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಮಾಲೀಕನೇ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅಥವಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕರ್ತವ್ಯ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಹಾಗೆ ಬತಾತೆ ಹೇ झूठ के जो रूप होते हैं, तो यहाँ पर झूठ के रूप समाज में हम लोग देखते हैं, बहुत सारे लोग झूठ बोलते हैं या झूठ के रूप, यानी जैसे बातें करते हैं तो सामने वाला चुप रहना, या किसी के साथ हाँ में हाँ मिलाना, या जैसे ही भेद को बदलना, सच को बदलना, या उसी के साथ प्रतिज्ञा करके उसे भूल भी जाना, यानी उसे वहां भूल जाता है, ये भी झूठ का एक रूप होता है. और उसी के साथ किसी को धोखा देना, ये सारे क्या हो जाते हैं? झूठ के रूप हो जाते हैं. आप लोगों को प्रश्न आ जाता है झूठ की उत्पत्ति और उसके रूप बताइए, तो उत्पत्ति के कारण कौन है? पाप कुटिलता कायरता. तो रूप क्या है? जैसे हाँ में हाँ मिलाना, प्रतिज्ञा करके भूल जाना, भेद को बदलना, या दूसरों के साथ वहां पर धोखा देना. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಸುಳ್ಳು, ಸುಳ್ಳಿನ ರೂಪಗಳು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳುವಂತವೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮುಖವಾಡಗಳಿದ್ದಾವೆ, ರೂಪಗಳಿದ್ದಾವೆ, ಪ್ರಕಾರಗಳಿದ್ದಾವೆ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸತ್ಯವನ್ನ ಸುಳ್ಳಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದೊಂದು ರೂಪ ಆಗಿದೆ. ತದನಂತರ ಬೇರೆಯವರ ಮುಂದೆ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಮರೆಯುವಂಥದ್ದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಕೂಡಿರ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ ಪರವಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಎಲ್ಲರೂ ಅವನ ಮಾತಿಗೆ ಧ್ವನಿಯನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸುವುದು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅಥವಾ ಸತ್ಯವನ್ನ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲವೂ ಏನಾಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಥವಾ ಸತ್ಯ ಮಾತನ್ನ ಹೇಳಲಾರದೆ ನಾವು ಸುಮ್ಮನಾಗುವಂಥದ್ದು, ಇವೆಲ್ಲ ಸುಳ್ಳಿನ ರೂಪಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಹಾಗೆ ಬರ್ತಾತೆ ಹೇ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್. ಇಸ್ಲಿಯೆ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕಾ ಪರಮ ಜೊ ಕರ್ತವ್ಯ ಹೈ ಪರಿವಾರ ಸೇ ಶುರು ಹೋತಾ ಹೈ, ತೋ ಸಾರೇ ಲೋಗೋ ಕೋ ಪರಿವಾರ ಮೇ ಹಿ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ, ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಸಂದೇಶ್ ದೇನಾ ಹೈ, ಹಮಾರೇ ಕರ್ತವ್ಯ ಕೋ ಸಚ್ ಕೋ ನಿಭಾನಾ ಯಾ ಧರ್ಮ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲ್ನಾ. ಜಹಾಂ ಪರ್ ಅಧರ್ಮ ರಹೇಗಾ ವಹಾಂ ಪರ್ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಅಪ್ನಾ ಕರ್ತವ್ಯ ನಿಭಾನಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ಕಠಿನ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. ಅಗರ್ ಹಮ್ ಧರ್ಮ ಕೆ ರಾಹ ಪರ್ ಚಲೇಂಗೆ हमेशा आगे बढ़ सकते हैं. तो इसलिए आगे डॉक्टर श्याम सुंदर दास लेखक बताते हैं, जैसे समाज में डोंगी यानी डोंगी रचना करने वाले या डोंगी बातें करने वाले बहुत सारे हो जाते हैं. और एक मैं उदाहरण आप लोगों के सामने रखना चाहता हूं, तो यहाँ पर लेखक बताते हैं समाज में कुछ ऐसे लोग होते हैं डोंगी रचना करते हैं. जब एक लड़का क्या करता है, उसे कविता रचना करना पता नहीं रहता, यानी कविता रचना करना किसे आ जाता है? कविता रचना करना यानी कवि को आता है, लेखक को आता है. कविता रचना करना उतना आसान नहीं है, क्योंकि उसे शब्दों का भंडार होना जरूरी है और उसी के साथ साथ अपने लेखनी से लेखन को लिखना है, कविता को लिखना है. लेकिन एक लड़का क्या करता है समाज में, ढोंगी रचना करता है. वह सारे समाज के लोगों के सामने बताता है मुझे कविता करना आता है, और वह ऐसा अपनी जीवन या ऐसा अपना चरित्र बना हुआ रहता है लोगों के सामने, सच में वह कवि है. लेकिन असल में वह कवि नहीं रहता है,
और वह कविता रचना करने का ढोंग रचाता रहता है, और सारे लोग समझ जाते हैं अरे इसे कविता रचना करना आ जाता है और हमेशा ये कविता रचना करेगा, एक कवि है। लेकिन जब सारे लोग उसके सामने आकर बैठ जाते हैं और उसे कविता सुनाने के लिए बता देते हैं तो वह घबरा जाता है। क्यों घबरा जाता है? उसे कविता रचना करना नहीं आता है। तो उसी समय उसकी सारे लोगों के सामने उसकी पोल खुल जाती है, यानी उसका सच बाहर आ जाता है, वह सारे लोगों के सामने शर्मा जाता है। जब वह ढोंगी बातें कर रहा था तो समाज के लोगों के नजर में उसका सम्मान था, गौरव था। लेकिन आज जब उसी तरह सारे लोगों के सामने वह गिर जाता है और उसका जो चरित्र है कुचरित्र बन जाता है और उसकी प्रतिष्ठा कम हो जाती है। इसलिए हम लोगों को हमेशा सच के साथ चलना है। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಸತ್ಯದ ಜೊತೆ ಹೋಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಇರ್ತಾನೆ, ಮನುಷ್ಯ ಇರ್ತಾನೆ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಡೋಂಗಿ ಅಂದ್ರೆ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಕವಿತೆ ರಚನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅವನು ನಾ ಕವಿತೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಥವಾ ನಾ ಕವಿ ಒಬ್ಬ ಲೇಖಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೊಗಳ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಸಮಾಜದ ಜನರು ಅವರ ಮುಂದೆ ಬಂದು ಕುಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ನೀನು ಕವಿತೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡು ಅಥವಾ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನ ಹೇಳು ಅಂದಾಗ ಅವನ ನಿಜಾಂಶ, ಅವನ ಸತ್ಯಾಂಶ ಅವ್ರಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಓ, ನನಗೆ ಕವಿತೆಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ತಾನೆ. ಆಗ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ಮೊದಲು ಜನರಿಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ನಂಬಿಸಿದ್ನೋ ಆ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಆ ಒಂದು ಗೌರವ ಜನರಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅವನ ಮೇಲೆ, ಈಗ ಅವನ ಸತ್ಯ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಅವನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಅವನ ಸುಳ್ಳು ಎಲ್ಲವೂ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಅವನ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಎಲ್ಲವೂ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ ಜನರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ, ಸಂದೇಶ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೀಬೇಕು, ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಅಂತಿಮ ತೌರ್ ಪರ್ ಬತಾತೆ ಹೈನ್, ಹಮ್ ಲೋಗ್ ಸಮಾಜ್ ಮೇ ಸಚ್ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ, ಧರ್ಮ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ, ಕರ್ತವ್ಯ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ, ಕೋಯಿ ಹಮಾರಾ ಸಮ್ಮಾನ್ ಬಡ್ ಸಕ್ತಾ ಹೈ ಔರ್ ಹಮಾರಿ ಮಾನ್ ಮರ್ಯಾದಾ ಯಾ ಹಮಾರಿ ಆಬ್ರೂ ಬಡ್ ಸಕ್ತಿ ಹೈ. ಇಸ್ಲಿಯೇ ಉನ್ಕಾ ಕಹನಾ ಹೈ ಜಬ್ ಸಮಾಜ್ ಮೇ ಹಮಾರಾ ಸಮ್ಮಾನ್ ಬಢ್ನಾ ಹೈ, ಗೌರವ ಬಢ್ನಾ ಹೈ, ತೋ ಹಮ್ ಸಚ್ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲ್ನಾ ಹೈ, ಸಚ್ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ ಹಮ್ ಜೀವನ್ ಮೇ ಜನ್ಮ ಸೆ ಲೇಕರ್ ಮೃತ್ಯು ತಕ್ ಹಮೇಶಾ ಸುಖ ಭೋಗೆಂಗೆ, ಆಗೇ ಬಢೆಂಗೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಸಂದೇಶ ದೇತೆ ಹೈ, ಹಮ್ ಲೋಗ್ ಕಭಿ ಭೀ झूठ न बोले, सच की राह पर चले और कठिन परिश्रम करे, ईमानदारी से चले, क्योंकि झूठ पाप कुटिलता कायरता जैसे गुणों को दूर करे. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ರವರು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಸಂದೇಶ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗೌರವ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು, ಅಥವಾ ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಥವಾ ಸಂತೋಷ ಜನ್ಮದಿಂದ ಹಿಡಿದು ಮೃತ್ಯುವಿನವರೆಗೆ ಸಂತೋಷವಾಗಿರ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸತ್ಯದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು, ತದನಂತರ ನಾವು ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ಎಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನಾವು ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದ್ದೇವೆ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಆಗ ಮಾತ್ರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗೌರವನ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ಅಥವಾ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಆಯ್ತು, ಈ ತರ ಕ್ಯಾ ಜಾತಾ ಹೈ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಕರ್ತವ್ಯ ಔರ್ ಸತ್ಯತಾ ಪಾಠ ಮೇ ಕರ್ತವ್ಯ ಕೋ ಲೇಕರ್ ಸತ್ಯತಾ ಕೋ ಲೇಕರ್ ಯಾ ಕರ್ತವ್ಯ ಔರ್ ಸತ್ಯತಾ ಕೋ ಖುಲೇ ತೌರ್ ಪರ್ ಅಪ್ನಾನೆ ಕಾ ಸಂದೇಶ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ದೇತೆ ಹೈ ಔರ್ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಯಹೀ ಸಂದೇಶ ಯಹೀ ಥೀಮ್ ಹೈ ಹಮ್ ಲೋಗ್ ಹಮೇಶಾ ಝೂಠ ಕೋ ಪಾಪ ಕೋ ಕುಟಿಲತಾ ಕೋ ಕಾಯರತಾ ಕೋ ದೂರ ರಖೆ ಔರ್ ಸಚ್ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೆ ಧರ್ಮ ಕೆ ರಾಹ ಪರ್ ಚಲೆ ಔರ್ ಅಪ್ನೆ ಕರ್ತವ್ಯ ಕೋ ಜೈಸೆ ಸಂವಿಧಾನ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಕರ್ತವ್ಯ ಔರ್ ಅಧಿಕಾರೋ ಕೋ ದೇ ಚುಕಾ ಹೈ. लेकिन डॉक्टर श्याम सुंदर दास जीवन में हमारे कर्तव्य कौन कौन से है उसको लेकर यहाँ पर चर्चा कर रहे हैं. इस तरह हम लोगों को क्या हो गया, जैसे ही परिवार में कैसे जो कर्तव्य और सत्यता थी, या समाज में कर्तव्य और सत्यता कैसे था, या कर्तव्य जो हमेशा क्या हो जाता है न्याय पर निर्भर हो जाता है, और उसी के साथ साथ हमारा जो मन है, देखिए हम जब सच के साथ चलना है या कर्तव्य के साथ चलना है तो जरूरी है हमारे मन के ऊपर निर्भर होना.
क्योंकि हमारा मन ही हम लोगों को हमारे कामों की ओर क्या कर देता है, प्रेरित कर देता है। इसीलिए मन की शक्ति को भी लेकर उन्होंने चर्चा की। या वहां पर दो लड़कों का उदाहरण दिया, मिठाई को चोरी करने वाला या ना करने वाला, या धर्म पालन करने के मार्ग में बाधाओं को भी बताया। क्योंकि आजकल बहुत सारे लोग धर्म पालन करने के लिए वहां पर बहुत हिचकिचाते हैं, इसलिए उद्देश्य की अस्थिरता, मन की निर्बलता, या वहां पर जो है मन की निर्बलता तो को लेकर बताया, या कर्तव्य और सत्यता का संबंध क्या होता है। क्योंकि आपस में जो है कर्तव्य और सत्यता दोनों वहां पर हमेशा साथ चलते हैं, इसलिए कर्तव्य और सत्यता जहां पर कर्तव्य होता है वहां पर सच को लेकर बताया, और उसी के साथ साथ झूठ के रूपों को बताया। और नीति आवश्यकता, नीति जो होती है उसके साथ भी बहुत सारे लोग क्या करते हैं, झूठ की रक्षा करते हैं, और हमेशा हम लोगों को सच के साथ चलने के लिए संदेश देते हैं। आदत रहे डॉक्टर श्याम सुंदर दास यावागलु जीवन दले कर्तव्य सत्यते जोतेगे होगी अथवा परिवार समाज दले नोड़ता देवे मनस्सिन शक्ति यावी रीतिरुत्ते अथवा धर्मद हादिनेन्नु अडचणेगळु बर्तवे कर्तव्य सत्यते संबंध याव रीति इदे ಅಥವಾ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ರವರು.